डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन अव्हास्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, साइटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, अॅक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच अॅक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित डोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 96-65-86-80-09 आणि 80-07-36-00-01. डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक, पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 82-61-96-76-24. सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या संगमनेर मध्ये येऊन माझ्या आणि आमच्या आया बहिणींबद्दल वसंतराव देशमुख यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले अशा नीच प्रवृत्ती असणाऱ्या माणसाला पोलीस प्रशासनाने 24 तासांच्या आत अटक करावी, अन्यथा आम्ही उद्या पुन्हा सर्व महिला तालुका पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन करणार आहोत, असा इशारा काँग्रेसच्या युवक अध्यक्ष डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी दिला आहे. यावेळी पुढे बोलताना डॉक्टर थोरात म्हणाल्यात की आमचा प्रशासनावरती विश्वास आहे, आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत, परंतु आमच्या महिला भगिनींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या त्या नराधमाला पोलिसांनी अटक केली पाहिजे. आता आम्हाला आश्वासन नको तर कारवाई पाहिजे. त्याचबरोबर त्यांना गाड्या जाळलेल्या दिसतात, अरे गाड्या येतात जातात पण आमच्या आया बहिणींची आबरू काढतात ते त्यांना दिसत नाही का? आमच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचवण्याचं काम त्यांनी करू नये, यामध्ये त्यांनी राजकारण करू नये. त्याचबरोबर 24 तासांच्या आत वसंतराव देशमुख यांना अटक करण्यात यावी, अन्यथा आम्ही उद्या पुन्हा सर्व महिला तालुका पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन करू, असा इशारा डॉक्टर थोरात यांनी दिलाय. मला प्रशासन नकोय, मला कायदेशीर कार्यवाही आहे. मात्र पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलं आहे की आम्ही आरोपींना तात्काळ अटक करू. 12 टीम आम्ही आरोपींना अटक करण्यासाठी रवाना केले आहेत. काय सांगाल मला? आम्ही सर्वजण जे आहे प्रशासनावरती विश्वास ठेवणारी आहोत, पण प्रशासनाला सुद्धा आम्हाला सर्वांना एवढी खात्री दिली पाहिजे आणि त्या गुन्हेगाराला अटक झाली पाहिजे ते करूनच आम्हाला तुम्ही जबाब दिला पाहिजे, बाकी आश्वासन नको. आता हा ठिय्या मांडला होता, जवळपास 2 ते 3 तास हा ठिय्या सुरू होता. आता हे आंदोलन तुम्ही मागे घेतलं आहे का? आंदोलन मागे घेतलं नाही. आम्ही जर पुढच्या 24 तासांमध्ये जर आरोपी नाही पकडला गेला तर आम्ही पुन्हा एकदा इथं येऊ. भाषणामध्ये वक्तव्य केलं आहे की जवळ जे ज्या हल्लेखोरांनी ज्या गाड्या जाळल्या, जे मारहाण केली, त्यांना तात्काळ अटक झाली नाही तर आम्ही संगमनेरमध्ये निषेध मोर्चा देखील काढणार आहोत. त्यांना त्यांच्या गाड्या जळताना दिसत आहेत, त्यांना इथल्या महिला ज्या आहेत त्या पेटलेल्या दिसत नाहीयेत. कोणावरती आरोप करतायत ते? काय आरोप करतायत ते? कोणत्या पातळीवरती जाऊन आरोप करतायत? अरे गाड्या ज्या आहेत ते येतात जातात, आमच्या महिलांची आब्रू जी आहे ना त्यांना नुकसान नाही पोहोचवायचं. आमचा स्वाभिमान जो आहे त्याला ठेस पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये त्यांनी राजकारण नाही काढावं. तर जर आरोपींना अटक झाली नाही तर तुमची भूमिका काय असेल? आम्ही पुन्हा सर्व महिला आम्ही प्रशासनावरती विश्वास ठेवणारी लोक आहोत, आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. आपण सर्व नागरिक, आपल्याला प्रशासनावरती विश्वास ठेवायचा आहे. आम्ही त्यांना थोडा काळ देणार आहे,
24 तास आम्ही त्यांना देऊ. आरोपीला अटक झालीच पाहिजे. जर नाही झाली तर आम्ही सर्वजण इथं पुन्हा एकदा बसणार आहोत. ओके. 24 तास संगमनेर. सुन बाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32. कॉन्ग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं, होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय, मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोर वयीन आणि विवाह पूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9502007.